अतिथी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत अतिथी देवो भव असं आपण म्हणतो आजच्या अतिथी खरोखर साक्षात जगत जननी आहेत असं आपण म्हणूया आपला मार्दव बाजूला सारून दुष्टांच्या संहारासाठी कधी काली कधी दुर्गा असं रूप घेणारी ही जगज्जननी स्त्री सुलभ माया ममता याचं अक्षरशः पखरण करणारी वर्षाव करणारी त्याचबरोबर मर्दाहूनही बेहतर मर्दांगी दाखवणारी अशी ही हिरकणी जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आणि बाई माणूस ते देव माणूस इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करणारी दुसरी तिसरी कोणी नाही आपल्या माई सिंधुताई सबकार माईंचं आपण कार्यक्रमात स्वागत करूया माई आपलं मनापासून स्वागत आणि खरोखर खूप मनापासून आनंद झाला पहिला प्रश्न असा येतो की तुमच्याकडे एक वेगळी ताकद आहे एक मॅग्नेटिक पॉवर आहे हे रसायन काय आहे अग ते असं मिळून मिळत नसतं किंवा पाहिजे म्हटल्यावर ते येत पण नाही ते जगता जगता येतं आणि जगता जगता मग काही प्रश्न सुटतात कि जब उशीने मेरे कब्र पर के मुस्कुरा दिया जब उशीने मेरे कब्र पर के मुस्कुरा दिया बिजली के गिर पडी सारा कफन जला दिया जेव्हा कफन सगळं जळून जात ना तेव्हा दफनच व्हायचं नाही असं ठरवलं जातं माझं कफन मी जळू दिलं दफन झाले नाही आणि म्हणून मला आता सांगायचा अधिकार आहे दफन होऊ नका कफन जळलं तरी चालेल जगायला शिका उभा राहा पावलं उचला उद्याची सकाळ तुमची आणि हे जगून आलं रेच <laughs> तुमच्याकडे पाहिल्यावर ना धीर येतो खूप आशा वाटते असं असं वाटत की नाही जसं आपण देवळात जातो आणि आपल्याला वाटतं नाही आपली कामं होणार आहेत अशा किती जणी तुमच्याकडे येत असतील आज अगो हजारो फोन हजारो बाया पण सगळेच काही मला भेटायला येत नाही काय काय आशीर्वाद घ्यायला येत परवाला एक मुलगी आली खरं तर आजच्या तरुण मुली फार अरक्षित झाल्यात जगाव रे तो जादूगाराचा खेळ नाही बाबा आयुष्य म्हणजे परवाला एक मुलगी मला भेटायला आली आणि मला म्हटली माई मी आत्महत्या करायला चालले मला आशीर्वाद द्या अयो आत्महत्या करायला आशीर्वाद होय <laughs> आत्महत्या जर इतक्या सोप्या असतील एवढं पटकन करण्यासारखं असेल तर संपलं ना झिरो बजेट झालं सगळं आयुष्यच मग मी तिला सांगितलं की बेटा एक लक्षात ठेव कोणी कोणाचं नसतं कोणी कोणाच्या मागे येत नसतं बाळ मी जगले तू जग याचं कारण मेरे जनाजय के पीछे सारा जहा निकला कोई बात नाही जनाजयने प्रेत यात्रा मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला मगर वो नाही निकले जिनके लिए जनाजा निकला अरे ज्याच्यासाठी प्रेत यात्रा निघाली तो निघत नसतो मग त्याची वाटपण पाहिजे नाही ना तुझ्या प्रेताला तू खान्य द्यायला शिक तुझं आयुष्य तुला सांगेल चल पुढे आगे बढू आम्ही छात आहे जगणे मग ते उद्याची आपली म्हणजे शब्द म्हणावं तसं होतं ज्या आपल्या माणसांचं प्रेम आपल्या माणसांची आस्था पारख कधी मायेची मिळाली नाही पण लोकांची लोकप्रियता लाभली आज हे आज झालंय म्हणजे गेल्या काही वर्षातला प्रवास पाहिला तर मला असं म्हणायचंय की माणसं मोठी होतात समंजस असतात म्हणून एवढं मोठा काम करू शकतात की काम करत असताना ती मोठी आणि समंजस होत जातात असं एक मनात येतं काही माणसं आपलं काम अर्धवट सोडताना दिसतात तुमचं काम अव्याहत चालू आहे दिवसरात्र चालू आहे <coughs> याचं कारण आहे बेटा माझं काय होईल हे मला माहिती नव्हतं काय होणार आहे पुढे हे मला माहिती नाही मला फक्त एकच माहिती आहे की फक्त चालत राहायचं आहे आणि त्यात मग खाच खळगे अडी अडचणी धोक्यांची अड़ स्थळं पायगसरम्याच्या जागा काटेकुटे हे रुटणारच आहे ना बोचणारच आहे ना जग यायचं तेव्हा येईल पण तू तर जगापर्यंत पोचायचा प्रयत्न कर ना ही आपली जिंदगी आपल्याला सांगते आणि फुलांच्या पायघड्यावरून चालताना मला एक कळलं आयुष्यात फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिक काट्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात काटे बोचल्याशिवाय वेदना कुठे कळतात ना काट्यांना वेदना कुठे कळतात म्हणून आपले पाय एवढे घट्ट करायचे काय होईल नाही होईल निसर्गावर सोडून द्या कलकी बात खुदा पण आपले पाय आपण एवढे घट्ट करायचे की एक दिवस काटे आपल्याला सांगतात आई वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चालना शिको हम झुकता तुम तुमचालना शिकव आणि मग कळतं अरे बरं झालं पण इथपर्यंत आलो एवढा प्रवास झाला मग मागे वळून पाहताना घरगर ते फारच फार चालत आले असं वाटतं आहे पण चालणं भाग असतं म्हणून चालत राहायचंय बेटा त्या चालण्याने मला शिकवलं त्या चालण्याने मला जिंदगी कळाली आणि स्वतःसाठी जगता आलं नाही तर दुसऱ्यांसाठी जगायला लागले दुःख हलकं झालं रस्ते कळले तो एक क्षण असेल माई की ज्या क्षणी तुमच्यावरचे संस्कार चांगले होते तुमच्यातली एक वेगळी ताकद होती नाही तर त्या क्षणाला काही बायका संपून जातात किंवा काही बायका वेगळ्या वाटेलाही बळजबरीने जाऊ शकतात कोणती अशी ताकद सापडली तुम्हाला की नाही मला याच मार्गावर जायचंय काय असं जाणवत होत नाही याच्या मागे थोडीशी पुणे म्हणायला पाहिजे किंवा याच्या मागे थोडीशी अज्ञातशक्ती पण हाताला धरून चालते काय असं वाटतं कधी कधी पण एक खरंय बेटा की संकट यावेत संकट हा आपला गुरु असतो संकट आपली ऊर्जा असते संकट आल्यानंतर मरणं हा एक भाग पण संकट आल्यावर सुद्धा मी त्यावर पायदून उभं राहायला शिकेल हा दुसरा भाग मी संकटाने गुदमरलं नाही मी संकटावर पायदून उभे राहिले संकटाची उंची कमी झाली मला श्वास घेता आला त्यामुळे संकट ज्याच्यावर तर येत नाही तो घडू नाही शकत संकट यावेत आपल्याला जखमा व्हाव्यात कुठेतरी परिस्थितीने आपल्याला पोळवून टाकावं म्हणजे मग सावलीचं सुख कळतं रे आता इतकी भव्य सावली मला मिळते की त्या वेदना थोडशा जास्तात डासतात की किती लांब आलो आपण प्रत्येकीने हे करायला पाहिजे दिवस उगवतो हो इंतजार करी का रात्रीचा आणि बाईने ते केलाच पाहिजे माणसं मारू शकतात बाई नाही मरत मी बाई होते म्हणून जगले आईला मरायचा अधिकार नाही बेटा माझ्यात आई होती ना तिने जगवलं म्हणून आज माई झालं म्हणून परवाला दोन ओळी लिहिल्यात मी की कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली एक अंधार कोसळतो ना आमच्यावरती कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली उजेडाच्या साठी तीन वात काळजाची केली काळजाची वात करते ती, ती आई असते माझ्या बाळ म्हणून बापापेक्षा आई कणखर कर्मभोगाचा अंधार पिल त्यात सापडली उजेडाच्या साठी तीन वात काळजाची केली ती अंधाराला नाही घाबरत ती काळीच पेटवते त्याचं नाव आई असते माय असते माझ्या बाळ आणि आईनी नी राष्ट्राच्या मरून आहे लेकी आहे तिच्या सावलीची गरज आहे देशाला माय नाही तर काही नाही देश नाही तर कुठ नाही कळालं ती अमर झाली का करायचं खचायचं का रड रडत बसायचं का मरायचं नाही मरायचं गाडून घ्यायचं ना नव्याने उगवायचं हे संकट शिकवते आपल्याला हे जे तुम्ही इतकं छान बोलता म्हणजे अक्षरशः घालताय या सगळ्या कवितांमधून आणि सुंदर शब्दांमधून हे आवडत गेलं ह्याचा अभ्यास करावा असा वाटला की ओढ होती कुठेतरी कारण तुम्ही अशा वेगळ्या झाला तो खूप जणी आहेत आज पण नाही सगळ्या माई होऊ शकत नाही याचं कारण मला खूप वाचायला मिळालं असतं मला खूप उपलब्ध झालं असतं मला इतकी चव नसती कळायला आता मला हाच प्रश्न हजारो लोक विचारतात की माई तुम्हाला सगळं येतं कसं काही कागद नसतं काही नसतं नोट्स काढलेल्या नसतात हे येतं कसं याचं कारण आहे मी इतक्या कठीण तिथून वाचलं ना मला काही उपलब्ध होत नव्हतं मग मी जे वाचायची ते खूप पाठ करून टाकायची आणि नंतर तो कागद मी चावून चावून खायची मी चावून खाल्लं पचवलं ते आता उगवायला लागलं एका मेरा दोष आहे मी ते पहिलं खाऊन पचवलं आणि नंतर जगून पचवलं रे त्याच्यावर पीएचडी केल्या तरी कमी आहेत नाही माझाच मुलगा पीएचडी करतो मी सांभाळलेलं पिल्लू मेरी बिल्ली मेरे मेरेपर म्याव <laughs> पण ते मांजरीला आवडत हे पीएचडी करतोय आता मांजरीचे दात पिल्ला लागत नाहीत हे तितकंच पण कशावरून लागत नाही अगं लागत पण असतील कोणी मांजरीच्या तोंडात दिलं आपलं मग कोट पुर नाही ते म्याव करत नाही पण मांजरीला माहित आहे माझं लेकरू आंधळ असू नाही म्हणून तिचा तो प्रयास असतो बेटा आईने असं डोळस असलं पाहिजे आईने लेकर आधार असणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि मी तो जन्म दिला नाही रे मी यशोदा आहे देवगी नाही माझ्या लेकर जास्त डोळस असले पाहिजे तर ते जगाला सामना करतील ना हा जो डोळसपणा तुम्ही म्हणताय आज पुरुषाकडे शस्त्र आहे ताकद आहे ह्या दोन्ही गोष्टी त्यामुळे स्त्री स्वतःला आजही निर्बल समजते त्याच्यामुळे ती आपल्या जगण्याचा आस्वाद घालवते असं नाही वाटत खूप शिकलेल्या अगदी वेल एज्युकेटेड ज्याला आपण म्हणतो अशा स्त्रियाला कळत नाही या अवस्थेला तुम्ही काय म्हणाल काय म्हणते हाच मूळ मुद्दा आहे की माणसाकडे शस्त्र असतं ताकद असते शक्ती असते पण बाईकडे अशी एक आतमध्ये उर्मी असते गुर्मी असते मगरुरी असते आईपणा असतो ती आतली ऊर्जा असते ती तिनं ओळखली ना संपला जिंदाबादनी म्हणून मला का केलं असं मला का टाकून दिलं मला का सोडून दिलं असं काय झालं आणि मी आता कसं जगू असा विचार केला की ती मेली तिने हा ठाम विचार केला पाहिजे की ये भी कुछ कम नाही तेरा दर छूटने के बाद ये भी कुछ कम नाही तेरा दर छूटने के बाद हम अपने पास आये, दिल टूटने के बाद अरे <laughs> कोई बात नाही आम जिंदा मग मंगताय अभि खुद केली आहे चल छोड द्या औरो केली जगलीच ती ती माये तिला मरायचा अधिकार नाही बाप मरू शकतो बाई नाही मरू शकत बेटा म्हणून एक लक्षात ठेवू या महाराष्ट्रातले उदाहरण आहेत की बाप मेला ना आई नाही मरत पण आई मेली असेल तर बाप दुसरी आई घेऊन येतो आई मात्र धुने भांडी करून लेकराला जगवते पोचते मोठं करते कितीतरी महाराष्ट्राचे क्लास वन ऑफिसर विधवायचे मुलं आहेत माझ्या बाळका ती आई आहे बेटा पण पोरं इतके बदलतात ना आजकाल की मोठे झाले की लग्न झालं की पोरं पण ना माय मावली फजित पावली बायको आली दुनिया धावली ऐस केव रे अरे तुझ्या अंगाखालचं ओलं फडकत तिने अंगाखाली घेतलं ना कोरडा पदर तुझ्यावर टाकला लेकरा एवढा बदललास रे तू ते पोरग नाही तिच्यासाठी त्यांनी केलं आणि तिला अपेक्षा पण नाही रे काळीच खाली पडलं तरी ती विचारते लागलं करे बाळ तुला ती आई असते माझ्या बाळ म्हणून माझ्या महाराष्ट्राची आई कणखर आहे आणि मी महाराष्ट्राच्या मातीचे मला थकून चालणार नाही आहे आणि प्रत्येक मुलीने ही जाण ठेवली पाहिजे महाराष्ट्र माझा देश जय महाराष्ट्र तर जरूर आहे पण भारत माते की है। माता की जय म्हणणारे देशाची मी आहे माझ्या देशाला माता म्हणतात मला थकून कसं चालेल माय थकली देश थकला लक्षात घ्या म्हणून माय नाही तर काय नाही देश नाहीतर कुठ नाही जगण्यासाठी आमचा जन्म आहे लडखडत मरण्यासाठी नाही आज तुमची संस्था जेव्हा तुम्ही सुरू केली तेव्हापासून आजपर्यंतचा प्रवास आज चांगल्यापैकी स्थिर स्थावर झालेली संस्था विस्तारलेली आहे पुढे काय करायचं बेत आहे असं एक आणि हे करत असताना अनेक मंडळी मदत करणारी असतात अनेक मंडळी त्रास देणारी असतील अनेक गोष्टींनी परीक्षा पाहणारे कसोटीचे क्षण येत असतील आजही तुम्हाला सिद्ध करावं लागत असतील काही गोष्टी असे क्षण येतात तेव्हा तुमच्यातली माई कशी उभी नाही काय माहिती की बेटा आता सराव झाला चांगल्या चांगल्यासोबत थोडंसं वाईट असतंच रे सगळेच काही समजून घेणारे नसतात थोडसे टोचा मारणारे पण असतात रे मग त्यांनी टोचा मारू द्यायचा आपण चालत राहायचं मलमपट्टी करत राहायची आणि दुसरे एक म्हणजे माझा मोठा भाग हा की माझी पालखी माझ्या लेकराता खांद्यावर घेऊन चालतात जशी उदाहरणार्थ चिखलदऱ्याचं माझा अरुण सपकाळ तो चालू होतो माझ्या प्रॉपर पुण्याचं माझी मुलगी ममता सपकाळ ती चालू होते तर सासवडचा माझा दीपक तो चालू होतो म्हणजे मी तर सगळ्या ठिकाणी पुरू शकत नाही तर विदर्भाचा माझा मनीष तो चालू होतो काय माहिती का, का माझ्या मुलांनी माझी संस्था खांद्यावर घेतली आणि मला जगणं सोपं झालं बेटा किती मुलं घात तर हजारो आहेत पण घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही रे या पोरांना मी काही जबरदस्ती करू शकले असते का नाही माझा हट्ट नव्हता तसा मी जगले बाबा तुम्ही जगा पण त्यांनी माझ्या पावलावर पावल टाकून आजच माझ्या डोळ्यासमोर माझी जबाबदारी घेऊन वाटचाल करायला लागलेत याचा मला आनंद आहे ना दुसरी फळी तेवढ्याच ताकदीची तयार आणि माझ्यापेक्षा ताकदी नाही कारण मी अडाणी होते रे चौथी पास आपटाईम असलेली बाई काही करू शकतो मला अक्कल पण नाही मला काही कळत पण नाही लिहिणं वाचणं थोडंसं ते एवढंच कर आणि अडाणीबाई काय करू शकते हा प्रश्न होता पण मी इथपर्यंत आणले आता माझ्या लेकराने खांद्या द्यायला सुरुवात केली आणि क्या बात आहे हमारी कॉलर टाईट आहे आम्ही कोई कम नाही जिंदाबाद आहे हमारा जिंदगी <laughs> आता खुशी होते <laughs> मला का लेकरं माझ्या पावलावर पावलं चालतात बेटा ते थांबणार नाही आणि मी गेल्यावर माझ्यापेक्षा जास्त जोमाणी करतील याची मला खात्री आहे आज इतकी वर्ष झाली इतक्या सगळ्या गोष्टी आहेत तरी मुलांची संख्या वाढते या विषयी तुम्हाला काय वाटतं मुलं येत आहेत सारखी येतात अनाथ म्हणून आणून सोडली जातात अनेक गोष्टी होतात का हे होत आहे लोक अजून नाही शहाणी होऊ शकत काय होतं खरं सांगू का बेटा पहिला जिव्हाळा राहिलेला नाही पहिली माया राहिलेली नाही प्रत्येक जण आपापलं बघते आई सुद्धा मुलाला दुय्यम दर्जा देते हे शिक्षण करते शिक्षणानी ना बाई माय झाली नाही शिक्षणाने ती मॉडेल बनली एवढं खरे कारण दूध पण पाजत नाही ना का तर शेप बिघडते <laughs> म्हणे मला एक सांग अगं आमच्या काळातली बाई अंगावरचं दूध पाजत होती विचार राष्ट्राचा करत होते त्यामुळे लेकरू घडत होता सुदृढ होतो आणि अंडरग्राऊंड विचार त्याच्या जा पोटात जात होते ना त्यामुळे थोडीशी परिस्थिती बदलली बेटा थोडं शिक्षण बदललं शिक्षण वाढलं जे तो म्हणते महाम सो कायदा आमारी मांगे पुरी करू त्यामुळे काय माहिती का लेकराकडे थोडं दुर्लक्ष होतं माझे बाळ बापापेक्षा आईने जास्त लक्ष देणं भाग आहे तिची ती जबाबदारी आहे बाळ आणि मग अशा पद्धतीने ते लेकर मग थोडेसे वाटा शोधतात मग काय ॲक्सिडेंटली कुठे कुठे जातात कुठल्या कुठल्या संस्थेत जातात पण जर लहान असल्याने त्यांच्यावर संस्कार केले तर ते, ते जास्त डबल जोबाणी उभे राहतात हा अनुभव माझा आहे फक्त त्यांना प्रेम हवं असतं बेटा प्रेमाचे भुकेलेले असतात दोन घास तुम्ही कमी द्या चालेल पण प्रेम करा नुसतं प्रेमाने तोंडावर हात फिरवला तरी ब्रह्मांड आठवत त्यांना जगतात बेटा आनंदाने डोळे भरतात म्हणून प्रेम प्रेम हवय प्रेम आणि हे माहिती पाहिजे प्रत्येकाला की जमली तर प्रीती आहे संपलं तर प्रेत आहे काना मात्र विलांटी उकार बदलतात शब्द जागा नाही सोडत प्रीती या प्रेत हे ज्याला कळालं तो अमर झाला ना त्या लेकरांना प्रीती कळावी त्याचं प्रेत होऊ नये हीच तर काळजी मी घेते आणि किती शब्दा शब्दांचं सामर्थ्य आहे की टिंब दिलं तर चिंता काढून टाका टिंब त्याची चिंता बनते रे हे चिता आणि चिंता यातला फरक कळावा एकाच फरक आहे ना ते ति ते टिंब कळालं तो वाटचाल करतो मला कळालं आज, आज जर वर्तमानपत्र उघडली तर आपल्याला अशा बातम्या दिसतात की चिंता आणि मग पुढे चिता लेकरांना घेऊन उड्या मारतात आत्महत्या करतात अशा वेळेला तुम्ही काय म्हणाल काय शिकलेल्या बायका का काही गरज नाही ना ही वेळ येते प्रश्न हाच मुद्द्याचा आहे की का म्हणून उड्या मारता का म्हणून मारता तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण नाही की एक सिंधुताई सपकाळ न शिकता सुद्धा सगळ्या जगाला उभं करू शकते मायेचं पांघरून घालू शकते संस्थेचं श्रमाचं आभाळ उभं करू शकते तुम्ही शिकल्यासवरल्या बाया पोरवानाही मारता आणि स्वतःही मारता का पण कोणी अधिकार दिला हा तुम्हाला लिखरा नाही मारून तुम्ही मारता तुम्ही आया आहात का दायात आहात ना बेटा मरण्यासाठी जन्म नाही आहे आणि शिक्षण मरायला सांगते का रे शिक्षणाची परिभाषा बदलली पाहिजे बेटा शिक्षण म्हणजे दुबळ्यांना आधार देणं शिक्षण म्हणजे स्वतःसाठी जगताना नाही तर दुसऱ्यांसाठी जगणं शिक्षण म्हणजे रिकाम्या तोंडी घास भरवणं शिक्षणाचा अर्थच आहे की बहुजन सुख आहे बहुजन हित आहे ते तुम्ही समजून घेत नाही नुसतं पुस्तक वाचणं म्हणजे शिक्षण नाही ना जगणं कळणं हे शिक्षण बोल तुमच्या नजरेत एका तऱ्हेचे प्रेमही आणि जरबई आहे आज शिकलेल्या मुली किंवा मला असं नाही म्हणायचं अमेरिकेपासून तुम्ही सगळीकडे जाऊन आलात अनेक ठिकाणी तुम्हाला असं वाटतं आजची स्त्री खूप ताकदीची होती होतं ना पण तिने ताकद पाहिजे तिकडे वळवली पाहिजे एवढंच तिने पाहिजे तिथे रुजू झालं पाहिजे रेबाळ रे तिच्या मुळ्या घट्ट गेल्या पाहिजे आत तरच तिला कळेल जात ताकदीने तिने उभे राहिले ना माझ्यापेक्षा ती जास्त करेल नाही मी तर अडाणीच होते काय अक्कल तुम्ही साध्या राहिला तुम्हाला फार म्हणजे अजूनही तुम्ही आज खरं तर आहे पण तरी आज तुमची राहणी साधी आहे विचार उच्च आहेत आज खूप तऱ्हेचा चंगळवाद आहे त्याच्यामध्ये स्त्रिया ओढल्या जातात फसल्या जातात एकंदरीतच मनुष्य स्वभाव कुठेतरी वृत्ती आणि माणूस चांगला असतो पण वृत्तीमुळे त्याचा हे होतो या गोष्टीला सुद्धा म्हणजे एकंदरीतच आपले आचार विचार आणि समाजाची जी सगळी रचना चाललेली आहे मला असं म्हणायचंय अशा किती माई अजून आमच्या समाजाला हव्यात आणि ह्या माईंची जर गरज लागायला ला लागली तर आपला समाज कुठे जातोय असं एक माई हव्यात प्रत्येक घरामध्ये एक खरं तर माई हवी <laughs> होईल होईल आपण स्वप्न बघूया माई हवी रे आई हवी रे बाळा आणि माझं तेच स्वप्न आहे माझ्या बाळ की कोणले कुठल्याही आईचं लेकरू जाऊ नये कुठल्याही लेकराची माय जाऊन आहे आणि समजा एखाद्या लेकराची माय गेली ना तर ती रिकामी जागा मला भरता यावी हेच तर माझं स्वप्न आहे बेटा मग एक माई काही सगळ्या जगाला नाही पुरणार रे किती मायाची आज गरज आहे ना होते होणार आहे थांबणार नाही आमच्या राष्ट्राचा वसा तो चालतच राहणार दिवस उगवणार आहे एका रात्रीचा इंतजार करू आता परत नव्याने आयुष्याकडे बघणं भाग आहे महिलांनी सुद्धा बदलणं भाग आहे खूप शिका पण आपण बघा रे ती माती तुम्हाला सांगेल आमची नीती आणि संस्कृती तुम्हाला बळ देईल तिचं पूजक व्हायला शिका नुसतंच वरवर जाऊ नका त्याची गरज आहे काय राहून गेलं असं वाटतं खूपश्या गोष्टी राहिल्या त्या त्या वयामध्ये सगळी हौसमौज राहिली सगळ्याच गोष्टी राहिल्या इतका सुंदर चित्रपट तुमच्यावर निर्माण झाला अनेक पुरस्कार त्याला मिळाले तुम्हाला स्वतःला नाही वाटलं काम करावं असं नाही मी जगले ना आता ते जगणं कोणी उभं करावं आणि आता माझ्यावर एक काय काय लोक मागे लागले ते 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 करू 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 बघूया आता काय होईल चालू आहे प्रयोग तुम्हाला एक आत्मचरित्र खरं तर तुमचं आहे मी वनवासी पण तरीही त्याच्या काही म्हणजे ते पुस्तक काही ठिकाणी मिळत नाही त्याच्यावर आणखीन काही त्याचं पुनर्लेखन करून आणखीन काही असे काही गोष्टी काय माहिती का मला पुनर्लेखन करायचं आहे लिहायचं आहे आता माझं पुस्तक ताबडतो मला बाजारात आणायचं आहे प्रश्न हाच आहे की जेव्हा मी पुस्तक छापलं तेव्हा कोणी घेतलं नाही आज पुस्तकाची मागणी इतकी आहे की मला लिहायला वेळ नाही सगळं उलटं झालं गं त्यामुळे आता मला लिहायचं आहे बेटा पुस्तक छापायचं आहे घराघरात माझं पुस्तक जावं प्रत्येक बाईने ते चाळावं आणि त्याने विचार करावा माई जगले मी पण जगणार आहे बस जगायचं आहे आपला जन्म जगण्यासाठी ही सगळी प्रेरणा म्हणजे तुमच्या बोलण्यातून बहिणाबाई खूपशा दिसतात किंवा येत काय असं वाचावं करावं आजच्या स्त्रीने म्हणजे तिला असं काहीतरी मिळेल असं एक अ... आपल्या समोरचा पहिला आदर्श म्हणजे बहिणाबाई आहे बहिणाबाईने सांगितलं रडूच नका केवढा मोठा आदर्श दिला तिने केवढा मोठा आपल्याला हुकूम केलाय तिने की के रडूच नका होऊन जर रडायला आला तर अश्रूला हासर करून टाका अडानी बाई अरे मला तरी टफ लिहिता इथं वाचता तिला तर येतच नव्हतं ना पण ती सांगते बायांना रडू नका रडायला आलं तर आसवांना हसरं करून टाका नो प्रॉब्लेम बाई ना बाई तिच्या शब्दात अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले केवढा शोध लावला आता हुंद के उरले नाही जिवाले इसावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव एक बाई शाळेत न गेलेली जगाला आदेश देते की आसवांची चव खारट असते गोड नसते ती चाखायला शिका आणि आश्रू डोळ्यात आले तर त्याला हस्त्र करायला शिका जगू शकता तुम्ही हे मी नाही बहिणाबाई ना सांगते केवढा मोठा आदेश आहे तिचा आणि आम्ही खचून मरतोय अजिबात नाही जन्माला आलोच नाही म्हणून एकच शेवटचा प्रश्न तुम्ही सांगताय लोकांना मी सुरुवातीला म्हटलं तसं तुमच्याकडे पाहून धीर वाटतो आशा वाटते पण प्रत्येकीला ही ताकद झेपत नाही हे जाणवतं त्यामुळे एकच माई होतात एकच लक्ष्मीबाई होतात किंवा एकच आमटे परिवार हा जो काही प्रकार आहे ना मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाचा एक जीव आहे आणि त्या जीवामध्ये त्याला स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या दोन्ही गोष्टी निभावायच्या आहेत आणि ते पूर्णत्वाला आहे काय तुम्ही शेवटलं वाक्य किंवा असं छान छान चारोळी सांगाल की हा जीव असा असा फुकू नये कोणी किंवा असा काल आज गेला आयुष्य गेलं काहीही करता आलं नाही सुरेश भट म्हणतात की जन्मलो तेव्हाच नाही तुम्ही असं घेऊन आलो कोणाला उसने मागाची गरज नाही माझे माझ्या माझ्याजवळ प्रत्येकच सुरेश म्हण म्हणतात जन्मलो तेव्हाच नेत्री असवे घेऊन आलो दे तुझी आकाश गंगा बोल मी केव्हा म्हणालो घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने ओळखीचे माणसं खांद्या काढून जातात तुझे खांदे मजबूत आणि जगायला लाग आपल्याला जगायचंय मरायचं हे सुरेश भट सांगतायत आम्ही ते फक्त जीवनात उतरवायचं एवढंच खरं आता नवीन केलेल्या एखाद्या चार ओळी त्याही आम्हाला ऐकायला आवडतील अजून सुचत या सगळ्या गडबडीमध्ये खरं म्हणजे हे सगळं जे ऊर्जा येत मिळतात ते त्यातले त्यात गरिबीतून येते चटके फार खाल्लेले असतात ना त्यामुळे दिवा नसला तर काळीच पेटवायचं तिलाच कळते म्हणून बहिणाबाईचे चार ओळी आहेत की नाही दिव्यामध्ये तेल याचं नाव गरीबी आहे बेटा या गरिबीतून मी आले रे माझा वसा हा आहे बहिणाबाई ना सांगताय नाही दिव्यामध्ये तेल कसी अंधारली रात तेल मिळे एकदाच नेली उंदरान वात, संघर्ष वात केली चिंधुकाची तेल दिव्यात तपडल सापडे ना आग पेटी घोड इथं ही अडल आकडीच नाही सापडली आग पेटी, आग पेटी आग्या वेताळाची लेक आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली अंधाराला घाबरून तीही विझो निया गेली बाहेरचे दिवे दिसतात तू आतून पेटायला शिक तुझे रस्ते तुला दिसतील कोणी मोठीत घ्यायचा प्रयत्न केला त्याला चटके बसतील ही बहिणाबाई सांगते मी नाही जगणं हाच मुद्दा स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांकडे बघणं जगता येत माई हे सगळं तुम्ही इतकं सुंदर सांगताय पण एक गोष्ट मात्र मला पटते तुम्ही जे मगाशी म्हणालात ती डोळस वृत्ती हवी आणि डोळस दृष्टी हवी ती ज्याला मिळते तीच माई होऊ शकते हे तितकंच अंतिम सत्य आहे असं एक वाटतं त्यामुळे तुमच्यातल्या करारी पौरुषत्वाला खरोखर आमचा मानाचा सलाम एवढंच मी म्हणेन नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।